बापाचा भाऊन आज्याचा पोऱ्या. फोडून सांगितलं म्हणजे बर. बापाचा भाऊ शाळेत जातो का तू? कितीला आहे? 9वी. बापाच्या बायको स्टिमेटी म्हणतात. ए काय म्हणतो रे बापाची बायको? आई लहान आले पोरं काही सोपी नाही ती. एका पोराला गुरुजीने प्रश्न केला, 52 गावांची नावं सांग. ते काय ते म्हणलं, 40 गावात बारामती. भाऊ गुरुजी त्याच्यात पाच राहिला. काय पोरं काय साधे नसतात महाराज. एक पोरगं शाळेतले बड हे एक पोरगं शाळेतले बडबड करत होते. त्यांना गुरुजी सांगितलं, उठ कोणा जा तू म्हण. ते काय गुरुजीला म्हणलं, कोणाच असं काय घेणार आहे? ते काय गुरुजी त्याला म्हणलं, तुझा जन्मदिवस काय? ते काय वाटत म्हणलं, गुरुवा. आणि ते कोर्ट गुरुजीला म्हणलं, तुमचा? गुरुजी म्हणले, रे वा. ते म्हणलं, खोट बोलत काय, रविवारी सुट्टी राहते. एक पोरग पळताना ना, त्यात आपण नाही काय म्हणत. एक पोरग पळत आईनं म्हणलं, मम्मी 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 आपल्या बागेतली फुलं एखाद्याने तोडली तर काय करशील ग? ती म्हणली, मेल्याच थोबाड फोडील. तर म्हणला, चार बाहेर आताच पप्पानी दोन चार फुलं तोडली. एक पोराच्या घरी मी जेवायला गेलो, ते पोरग मी जेवत असताना आला, म्हणला, महाराज तुमचंच कीर्तन आहे का? म्हणलं, हा. आपल्या प्रश्नाचं उत्तर द्या. हे म्हणलं, आलं तर देईन बा. तर म्हणलं, नाही आलं तर 200 रुपये येईन. नाही म्हणलं, देईन बा. मला कुठं आलं टाकायचंय, देईन. पण त्या पोरानं मला प्रश्न विचारला, उभा राहिला बसला नाही आणि गेला आला नाही. कोण माहित? अक्कलच बंद नाही. 200 द्या मला, 200 द्या. घेतले त्यानं माझ्याकडून 200. मग मी त्याला म्हणलं, उत्तर तरी सांग. तो म्हणला, अहो पांडुरंग विटेवर उभा राहिला बसला नाही आणि तुका वैकुंठाला गेला आला नाही. आता आपण पोथ्या वाचून काय करायचं? मग मी त्याला म्हणलं, बस आता. तो म्हणलं, नाही अजून एक इशेड. तो म्हणलं, नकोच आता झालं केला. मग तो म्हणला, एकावर एक फ्री. 200 रुपयावर एक प्रश्न. मग मी म्हणलं, उत्तर वा. त्यानं बहिष्ण विचारलं, तर हलकट होता तो प्रश्न. पण त्यानं मला विचारलं, माणूस एका पायावर उभा कधी राहतो? माही दाखल पण आहे. म्हणलं, मला नाही येत बा. तो म्हणलं, साधं कळत नाही का? चट्टीने असताना दोन दारुडे रस्ते ना डुलत चालले, पिवर बेवडे. त्यातला एक बेवला म्हणला, मी मुख्यमंत्री व्हा. दुसरा म्हणला, तू होऊ शकत नाही. म्हणला, का? मी जर राजीनामा देणार नाही तर तू कसं? एक भोंगळा दारुडे रस्ते ना आला, भोंगळा पोरा मुखाला, सिग्नल नाही, ट्राफिक नाही. ए बरे पहिले एक लंगोटी लावून आला ना, हा मोकळाच होता. तो लंगोटी लावून त्याला म्हणतो, अरे का मोकळा हिंड तो? ही घे लंगोटी, झाले ना मोकळी दोन्ही. नाही क्वालिटी. परवा दिवशी पौर्णिमा होती, परवा 23 तारखेला. ए परवा दोन चार कॉलेजची औलादी दारू पेल्या. बंगार बापाचे पैदास 90-90 हल्ली आणि हायवेवरून निघल्या डाव्यावरून आणि एका लगवीला लागली. पौर्णिमा होती परा दिवशी, कोजागिरी आपलं त्रिपुरारी पौर्णिमा होती. त्यानं लगवीला लागली तर चैन खोली लगवी सुरू केली. खाली विहीर होती, विहीर
त्याला विहिरीत चंद्र दिसला. समजला, चंद्र विहिरीत पडला, चंद्र विहिरीत पडला. तो आटला कॉमर्सवाला म्हणला चंद्र काढलाच पाहिजे मग आपल्या जगण्यात काढ. सायन्सवाला गेला आणि बादलींद्वार खाट घेऊन आला. प्रयोगाशिवाय विज्ञान नाही. त्याने बादली सोडली विहिरीत, ती बादली पाण्यानं भरली आणि वर वाढली, ती गुतली कपरीत, येणी नियाट लावून वाढली आणि तात्काळ द्वार खाण तुटलं. उतरे पडले माग, मग एक पडल्या पडल्या म्हणला एका रट्यात वर गेला म्हणला. काय क्वालिटी आहेत मग? यांना